नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर उपमहापौर पदासाठी आपले निवडणूक अर्ज दाखल केले. 66 नगरसेवक घेऊन भाजपने पहिल्याच वर्षी महापौर पद रंजना भानसी यांना बहाल केले. त्यापाठोपाठ उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती पदही भाजपच्या सर्वाधिक संख्याबळानुसार पक्षाकडे होते. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षातील नाराजांनी शिवसेनेची वाट धरली. याचाच परिणाम महापौर उपमहापौर पदाचा अर्ज भरण्याच्या दिवशी दिसून आला. याबाबत प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी माहिती दिली. भाजपच्या वतीने 4 उपमहापौर आणि 4 महापौर असे 8 लोकांनी फॉर्म भरलेला आहे. ऍक्च्युली निवडणूक आली का प्रत्येक जण कोणताही पक्ष असो कोणी कोणाशी बोलत असतं, त्याच्यामुळे आमचे प्रयत्न जे आहे ते सर्व पक्षांशी आम्ही बोलतो आहे. मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, शिवसेना असेल, आम्ही सगळ्यांशीच बोलतोय. आणि त्याच्यामध्ये जे लोक ॲबसेंट आहे आत्ता, पण त्याही लोकांनी आम्हाला शब्द दिलेला आहे का आमच्या चॉईसचा जो उमेदवार असेल तर आम्ही सर्वच्या सर्व हजर होणार आहे. फक्त जो देणारा उमेदवार आहे तो तुम्ही चांगला द्या आणि आमच्या चॉईसचा द्या, असं त्यांची मागणी. तर जिथं सत्ता असते तिथे अशा पद्धतीचं थोडंफार चालूच असतं. जसं आता तुम्ही महाराष्ट्राचं सरकारच्या बाबतीत बी पाहिलं असेल, हे असं चालतं. पण सत्तेचं जेव्हा गणित बसतं, आणि कारण प्रत्येक माणूस हुशार असतो, कॅल्क्युलेशन असतं प्रत्येकाकडे, संख्या किती आहे कोणाकडे आहे, त्या दृष्टिकोनातून पक्ष जरी नाराज असले तर ते टाइमवर जो पक्ष निवडून येईल त्याच्या पाठीशी. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांनी महापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दिनकर पाटील यांनीही महापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाचे नगरसेवक शशिकांत जाधव यांनीही महापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नगरसेविका भिकुबाई बागुल यांनीही महापौर व उपमहापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमहापौर पदासाठी भाजपाच्या नगरसेविका अल्क अहिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाचे नगरसेवक गणेश किते यांनी उपमहापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक अरुण पवार यांनी उपमहापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा शिवसेना युती तुटल्यानंतर महापालिकेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. शिवसेनेने तशी व्यूहरचना करून महापौर उपमहापौर पदासाठी आपले उमेदवार दिले असून ही निवडणूक सर्व ताकदीनिशी लढणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिली. उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आणि या विभागाचे शिवसेनेचे विभागीय नेते संजयजी राऊत साहेब यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी शिवसेना आणि महाआघाडीच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज जे महापौर पदासाठी दाखल केले, त्यामध्ये अजयजी बोरस्ते आहे, सुधाकरभाऊ बडगुजर आहे, सत्यभावताई गाडेकर आणि विलासजी शिंदे यांचे आज आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज नाही. आपल्याला जो महापौर होण्यासाठी जो आकडा आहे 61 त्या ठिकाणी लागणार आहे, तो संख्याबळ आमचं झालेलं आहे. आम्ही 61 पुढे गेलो आहोत आणि त्यामुळे शिवसेनेचा महापौर या ठिकाणी महापालिकेत होणार आहे. यासाठी कोणाकोणाची मदत मिळते तुम्हाला? नाही, आम्ही सर्व भाजप सोडून आम्ही जे बाकी सर्व पक्ष एकत्र आहेत आणि आमचे जे संख्याबळ जे पाहिजे ते संख्याबळ आमचं पूर्ण झालेलं आहे. शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिवसेनेच्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनीही महापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक असलेले कमलेश बोडके आणि पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती सुनीता पिंगळे यांनी शिवसेनेच्या वतीने आणि शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत उपमहापौर पदासाठी आपले अर्ज दाखल केले. गेले 25 वर्षापासून म्हणजे मी विद्यार्थी असतापासून, कॉलेजला असल्यापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. तेव्हापासून तर आजपासून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केलं, परंतु कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. आणि या 5 वर्षात आता तुम्ही सर्व बघताच कुठल्याही प्रकारचा, जुने जे लोक गेले 14-19 नगरसेवक ज्यावेळेस होते तेव्हापासून एकाही नगरसेवकाला न्याय मिळाला नाही. आणि माझ्याबरोबरच अत्यंत काही जण लोक आहे पण ते पण मनापासून नाराज आहे, असे भरपूर जण आहे. आणि आमचं जे संख्याबळ आहे ते 100% बसेल. येणाऱ्या काळात शिवसेनेचा महापौर बसेल, उपमहापौरही आघाडीचं आमचं जे आहे ठरलेलं त्या पद्धतीने बसेल. काँग्रेसच्या वतीने महापौर पदासाठी राहुल दिवे यांचा एकमेव अर्ज आला आहे. उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे आणि हेमलता पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी त्याबाबत अधिक माहिती दिली. आणि अतिशय चुरशीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक होते.
जसं राज्यामध्ये सत्ता समीकरण आज चालू आहे त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता समीकरण हे चालू आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाचे जे काही 7 सदस्य आहे ते 7 सदस्य आमचे एक संघ आहेत आणि आम्हाला सत्तेमध्ये कसा सहभाग मिळेल हा विचार आम्ही आणि आमच्या पक्षाने ठरवला आहे आणि त्यामुळे आम्ही तशी चर्चा करतोय. आम्हाला या वेळेला महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सत्ता सहभाग मिळावा अशी सर्व नगरसेवकांची इच्छा आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपमहापौर पदासाठी सुफियान जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली. पक्ष मेरा बात हुआ और पक्ष ने मुझे बोला है उम्मीदवारी करने के लिए, इसलिए मैंने वो फॉर्म लेके गया है और पक्ष के तरफ से आज उम्मीदवारी भर चुका हूँ. ये हमने के जैसे ये महाशिवागारी हो सकती है तो सेना के तरफ से ओनली महापौर के लिए फॉर्म भरा गया है और राष्ट्रवादी कांग्रेस इनको डेप्यूटी मेयर फॉर्म भरने के लिए कहा गया है. तो मेरे पक्ष ने मुझे जिम्मेदारी दी कि आप जाके डेप्यूटी मेयर का फॉर्म भरो. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. भाजपाकडून नाकारलेले नाशिक पूर्वचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार विधानसभा निकालानंतर शिवसेनेत गेलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्याचाच परिणाम म्हणून भाजपाचे 7 नगरसेवक शिवसेनेच्या गोटात दाखल झाले आहेत. या नाराजांना शिवसेनेकडून उपमहापौर पद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपा आपली सत्ता राखणार की महाशिव आघाडी आपल्याकडे खेचून घेणार या गोष्टीकडे जनतेचे लक्ष लागले आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.